नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानी मध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची भजी किंवा साबुदाणा पकोडा, तेही साबुदाणा न भिजवता, बटाटा न उकडता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. साबुदाणा भजीसाठी लागणारे साहित्य, एक वाटी साबुदाणा न भिजवता साबुदाणा घेतलाय आपण, पाव ते अर्धा चमचा साखर, एक पाव लिंबाची फोड, सेंधो नमक चवीनुसार, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या, पाव चमचा अद्रक बारीक कट करून घेतलाय, अर्धा चमचा जिरे, चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं तूप, आणि बटाटा घेतला आपण न उकडता घेतलाय कच्चा, एक वाटी साबुदाणा तो घेतलाय. सगळ्यात पहिले आपण मिक्सरला फिरून बारीक करून घेऊया. साबुदाणा आपण बारीक वाटून घेतले तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण तो बटाटा घेतलाय, तोही टाकून आपण वाटून घेऊया. बटाटा व साबुदाणा आपण व्यवस्थित असं वाटून घेतलंय. आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया, मिरची, जिरे, अद्रक, जे बाकी सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित टाकून मिक्स करून घेऊया. मीठ, साखर, शेंगदाण्याचं पूर आणि लिंबू करून आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित असं एकजीव करून घेतले बॅटर, तुम्ही बघू शकता. एका पॅन मध्ये आपण तेल टाकून ठेवलं होतं, तेल आपलं तापलंय. आपण हे जे बॅटर आहे भजीसारखे याचे हे करून याच्यामध्ये गोल्डन रंग येत चालला आपल्या भजीला, तुम्ही बघू शकता. मंद आचार व्यवस्थित अशी भजी मी तळून घेतली. आता मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते आणि जी सगळी भजी आहे बाकीची उर्वरित ती सुद्धा मी तळून घेते. यासाठी टीप एक अशी की तुम्ही मंद गॅसवरच हे तळायचे. जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे जर तळाल तर वडे फुटण्याची शक्यता, दाट शक्यता आहे. सो हे लक्षात ठेवा. मस्त अशी साबुदाणा भजी, साबुदाणा पकोडे आपली रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.